दूध उत्पादनाच्या क्षेत्रात ज्याप्रमाणे गुजरातमधला अमूल हा एकच ब्रँड जगभर प्रस्थापित झाला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं सेंद्रिय शेती उत्पादनांचा एकच ब्रँड सर्वदूर विकसित व्हावा अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शेतीतून उपलब्ध होणारं अन्न हे सकस तसंच आरोग्यपूर्ण असायला पाहिजे. याच दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती करण्यावरील भर दिवसेंदिवस वाढतोय. कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या अन्नधान्याची मागणी वाढते. अशा वेळी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सृष्टी ऑर्गॅनिक्सकडून करण्यात येणार आहे. असे प्रयत्न होत असताना आपल्याकडील सर्व प्रकारचा सेंद्रिय शेतमाल एकाच ब्रँडखाली ग्राहकांपर्यंत पोहोचवावा अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. या महाराष्ट्रातल्या सेंद्रिय शेती करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या प्रॉडक्टला एक नाव दिलं. ते सर्व राज्यात सगळीकडे त्या नावाने तो प्रॉडक्ट विकला. उद्या सृष्टीमध्ये सुद्धा त्या नावाने प्रॉडक्ट विकला गेला. जेवढी जेवढी आउटलेट आहे त्या ठिकाणी त्या नावाने झाला आणि ग्राहकाला खात्री आली की हा सर्टिफाईड आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे, हा स्वच्छ शुद्ध ऑर्गॅनिक आहे. सध्या राज्यात कपाशीवरील बोंडअळीची समस्या गंभीर बनली आहे. त्या संदर्भातील उपाययोजनांबाबत येत्या 17 डिसेंबरला नागपूरमध्ये तज्ज्ञांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. पिकांवरील औषध फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. त्यामध्ये फवारणीसाठी वापरण्यात येणारे चायनीज बनावटीचे पंप हे कारण असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. फवारणीसाठी जे पंप आपण वापरत असतो त्याची फवारणीची एक उंची एका थराक येऊन जाऊ. आता हे चायनीज वेळचे पंप आले त्यांनी आणि त्याच्यामध्ये जी काळजी घ्यायची होती ती काळजी त्याच्यात नीट प्रमाणात घेतली गेलेली नाही. सृष्टी ऑर्गॅनिक्सतर्फे कर्वे रस्त्यावर सेंद्रिय शेतमालाचं पहिलं दालन उघडण्यात आलं. पुढील काही दिवसात पुण्यातील मगरपट्टा, अमनोरा पार्क, नांदेड सिटी, हिंजवडी तसंच साखर संकुल परिसरात सेंद्रिय उत्पादनं उपलब्ध होणार आहेत. आरोग्याच्या बाबतीत चोखंदळ असलेल्या पुणेकरांसाठी ही खरोखरीच गुड न्यूज आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.